आपलं डेली रुटीन कंटिन्यू करूयात पुढे. हा पार्ट दुसरा आहे. पावसाचं वातावरण झालंय आणि बाहेर पाऊस सुद्धा पडतोय. ओबीला मॅगी खावीशी वाटली आहे. ओबी मॅगी खाते. याची खाते ओबी. मस्त पाऊस पडतोय आणि त्यासोबत गरम गरम मॅगी आणि चहा. वाव. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि दिवाबत्तीची वेळ झाली आहे. झाड लोट करून मी आता दिवाबत्ती करून घेते. Write the date. Join numbers 1 to 50 and complete the picture. Okay.
a missing letter. Okay. Which is the picture? Fan. F A N. Fan. आता मी सकाळी म्हटल्याप्रमाणे कच्च्या शेंगदाण्याची चटणी करणार आहे. त्यासाठी मी कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि त्यामध्ये काही 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 3 ते 4 मिरच्या मी टाकल्या आहेत. जसं तिखट हवं तसं आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि जिरं हे ओबडधोबड वाटून घ्यायचं. जास्त बारीक वाटायचं नाही आहे, हे मी जस्ट ओबडधोबड वाटून घेणार आहे. अशा प्रकारे वाटून घेतलं मी हे. आता एका साईडला मी भाकरी करून घेतली आहे. संध्याकाळी एक टाइम चपाती आणि एक टाइम भाकरी हे ठरलेलंच आहे आणि संध्याकाळी आम्ही भाकरी करतो. ज्वारीची भाकरी संध्याकाळी करते मी. अजूनही बाहेर खूप मुसळधार पाऊस पडतोय. भाकरी झाल्यानंतर तव्यातच मी थोडं वाटण बनवून घेणार आहे. आधी वाटण परतून घेणार आहे, खोबरं आणि कांदा. आणि त्यानंतर आपण जी चटणी वाटली आहे ती तव्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायची आणि छान कुरकुरीत होईपर्यंत, व्यवस्थित कडक होईपर्यंत परतायची. हे वाटण मी केलं आहे भाजीसाठी आणि लाईटीसुद्धा गेल्या आहेत. पाऊस आणि त्यात लाईट सुद्धा गेली आहे घरातली. अशा प्रकारे मी बटाट्याची रस्सा भाजी म्हणजेच बटाट्याची ग्रेव्ही भाजी केली आहे आणि स्वयंपाक रेडी आहे. जेवणं झाल्यानंतर पुन्हा एकदा ओटा स्वच्छ करून घेतला मी आणि आता पुन्हा झोपण्यापूर्वी मी फेस माझं क्लीन करून घेतला स्वच्छ फेस वॉशने आणि आता माझं CTM करून मी झोपणार आहे. सो बाय बाय, गुड नाईट. धन्यवाद.